नगर शहर परिसरात घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला कोतवाली पोलिसांच्या पथकाने केळगाव परिसरात पकडले त्याच्याकडून चोरीतील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले त्याने कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसात केलेल्या पाच घरफोड्यांची कबुली दिली विष्णू सोनबा धोत्रे राहणार वडारवाडी केळगाव असे आरोपीचे नाव आहे नगर शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्या घरफोड्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्तात पोलीस यंत्रणा व्यस्त असताना चोरट्यांनी त्याचा गैरफायदा घेत अनेक चोऱ्या घरफोड्या केल्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत केडगावच्या शाहू नगर परिसरातील बालाजी कॉलनीत राहणारे मधुकर तबाजी भावले यांचे बंद घर दिनांक सात ते बारा मे या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी फोडले या गुन्ह्याचा तपास कोथवालीचे गुन्हे शोध पथक करत असताना सदर गुन्हा हा सराईत गुन्हेगार विष्णू धोत्रे याने केला असल्याची गोपनीय माहिती या पथकाला मिळाली या पथकाने त्याचा शोध घेत त्याला जेरबंद केले त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली देत अठ्ठावीस हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने चांदीच्या वस्तू काढून दिल्या तसेच कोतवाली हद्दीत नऊ जानेवारी तीन फेब्रुवारी एक आणि दोन मार्च आणि बारा मे या दिवशी केलेल्या घरफोड्यांचीही कबुली दिली सदरची कारवाई कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंदे शाहिद शेख योगेश भिंगार दिवे ए पी इनामदार संदीप चितळे पोलीस नाईक अविनाश वागचौरे महिला पोलीस नाईक संगीता बडे पोलीस कॉन्स्टेबल अभय कदम दीपक रोहकले सत्यजित शिंदे तानाजी पवार सूरज कदम प्रमोद लहारे अमोल गाडे सुजय हिवाळे सचिन लोळगे यांनी केली बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा